नमस्कार, तबलावादन चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज आपण तीन ताल आणि त्याचे प्रकार बघणार आहोत. तर तीन ताल आधी मी हातावर म्हणून दाखवते आणि मग वाजवून दाखवते. नुसता तीन ताल आणि मग त्याचे एक एक प्रकार बघूयात. धा धेन धिन धा धा धिन धिन धा धा तिन तिन ता ता धिन धिन धा. तर एक प्रकार आता हातावर आधी म्हणूया आणि मग वाजवूया. धागे धिन धिन धा धागे धिन धिन धा धागे तिन तिन ता ताके धिन धिन धा. ह्याच्यात धागे फक्त गे एक्स्ट्रा जोडलेला आहे. धाला गे प्रत्येक खंडामध्ये धागे धिन धिन धा धागे धिन धिन धा धागे तिन तिन ता ताके धिन धिन धा. मग तो धागे एकत्र वाजवायचा आहे. धागे धिन धिन धा धा आणि गे वेगवेगळे नाही वाजवायचे. धागे धिन धिन धा धागे धिन धिन धा धागे तिन तिन ता ताके धिन धिन धा. पुन्हा एकदा वाजवते. धागे धिन धिन धा धागे धिन धिन धा धागे तिन तिन धा ताके धिन धिन धा. पुढचा प्रकार धागे धिन धिन धाना. तर शेवटी धाना येणार. धागे धिन धिन धाना धागे धिन धिन धाना धागे तिन तिन ताना ताके धिन धिन धाना. तीन तालचं वजन कुठेही न बदलता अक्षरं वाढली आहेत ती एकत्र वाजवून, म्हणजे ती मात्र एका मात्रेत दोन अक्षरं तर ती पटकन वाजवायची. एकाच मात्रेत ती दोन अक्षरं वाजवून वजन न बदलता तीन तालच्याच वजनामध्ये हे सगळे प्रकार वाजवायचे. पुन्हा एकदा म्हणून दाखवते मग वाजवायचं. धागे धिन धिन धाना धागे धिन धिन धाना धागे तिन तिन ताना ताके धिन धिन धाना. धागे धिन धिन धाना धागे धिन धिन धाना धागे तिन तिन ताना. धागे धीना धिन धिन धा. बघा धागे धीना धिन धिन धा धागे धीना धिन धिन धा धागे तीना तिन तिन ता ताके धीना धिन धिन धा. पुन्हा एकदा म्हणते. धागे धीना धिन धिन धा धागे धीना धिन धिन धा धागे तीना तिन तिन ता ताके धीना धिन धिन धा. धागे धीना धिन धिन धा धागे धीना धिन धिन धा धागे धीना धिन धिन धा ताके धीना धिन धिन धा.
यानंतर धाकड दीना धिन धिन धा, धाकड दीना धिन धिन धा, धाकड तीना तिन तिन ता, ताकड दीना धिन धिन धा, धाकड दीना धिन धिन धा, धाकड दीना धिन धिन धा, धाकड तीना तिन तिन ता, ताकड दीना धिन धिन धा। असा वाजवायचा आहे तर धानंतर थोडं थांबून कडधी पटकन यायला पाहिजे। हा कडधीना हा कडधीना धिन धिन धा, हा कडधीना धिन धिन धा, हा कडधीना धिन धिन धा, हा कडधीना धिन धिन धा। कडधी पटकन यायला पाहिजे, कडधी पटकन यायला पाहिजे, कडधी कडधी। कमी स्पीड मध्ये बघूया, धा कडधी ना धिन धिन धा, धा कडधी ना धिन धिन धा, धा कडधी ना तिन तिन ता, ता कडधी ना धिन धिन धा, धा कडधी ना धिन शेवटी मी समेची मात्रा वाजवून मग थांबतीये। पुढचा प्रकार आहे धागे धिन धिन धाना, धागे धिन धिन धाना, धागे तीट तिन ताके, तीट धिन धिन धा। पहिला अर्धा आधीच्या सारखाच आहे थोडा, आणि पुढे नंतर बदललाय। धागे धिन धिन धाना, धागे धिन धिन धाना, धागे तीट तिन ताके, तीट धिन धिन धा। तीन बाहेर वाजवलं तरी चालेल, आत पण इथे लवेत पण चालेल, शक्यतो लवेत वाजवायचंय। ह्यातच फक्त तिटाच्या ऐवजी तिरकिटा वाजवायचंय। धागे धिन धिन धाना, धागे धिन धिन धाना, धागे तीट तिन ताके, तिरकिट धिन धिन धा, धागे तीट तिन ताके, तिथे तिटाच वाजवायचंय, शेवटी तिरकिट। तिटाच्या ऐवजी त्रक वाजवायचंय, सेम तेच बाकीचं ठेवून। धागे धिन धिन धाना, धागे धिन धिन धाना, धागे तीट धिन ताके, त्रक धिन धिन धा।
पुढचा प्रकार धागे धिन धिन धाना धागे धिन धिन धाना धागे पीठ धिन टाके पीठ धागे ना धागे धागे पीठ धिन टाके पीठ धागे ना धागे धागे पीठ धिन टाके पीठ धागे ना धागे धागे धिन धिन धाना धागे धिन धिन धाना धागे तीट तिन ताके तीट धागे ना धा तिर किट धा धिन धिन हाँ का आणि आपण एखाद्या वेळी बंदिशीला जेव्हा साथ करत असतो तेव्हा बंदिश संपते तेव्हा कसं संपवायचं ते बघा. एक छोटीशी तिहाई वाजून धागे धिन धिन धाना धागे धिन धिन धाना तिद्धा तिरकिट धा तिद्धा तिरकिट धा तिद्धा तिरकिट धा. इथे गाण्याबरोबर वाजवताना असं संपवू शकतो आपण. धागे धिन धिन धाना धागे धिन धिन धाना धागे पीठ धिन टाके पीठ धागे नाना पीठ धा धागे नाना पीठ धा याला आपण मुखडे पण म्हणू शकतो. शेवटच्या चार मात्रांमध्ये काहीतरी एक फ्रेज वाजवून समेवर यायचं. तर हे शक्यतो आपण बंदिशीच्या शेवटी जेव्हा किंवा मध्ये आधी थोडस काहीतरी व्हरायटी समजा गाणाऱ्यांनी किंवा वाजवणाऱ्यांनी घेतली तिथे आपण फिलर म्हणून ते टाकू शकतो. याला मुखडा पण म्हणू शकतो. परत बघा धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा तिट धा 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 तर हे जे काही प्रकार आहेत पिंतलचे डिस्क्रिप्शन मध्ये मी लिहून देईनच. पण हेच
रागांबरोबर बंदिशींबरोबर कसे वाजवलेत हे पुढच्या काही व्हिडिओंमध्ये तुम्हाला ऐकायला बघायला मिळेल. तर हे प्रकार डिस्क्रिप्शनमध्ये पण देती आहे, ते बघून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. धन्यवाद.